नमस्कार महाराष्ट्र. राजधानी दिल्लीत एटीएम व्हॅन लुटल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या एटीएम व्हॅनमधून 1.5 कोटी रुपये लुटण्यात आले. कमलानगर परिसरातल्या एटीएममध्ये कॅश भरण्यासाठी ही व्हॅन आली होती, त्यावेळी दरोडेखोरांनी 1.5 कोटींची रोकड लांबवली आहे. सुरक्षा रक्षकांवर गोळ्याही झाडल्या. या गोळीबारात गार्ड गंभीररित्या जखमी झाला आहे, त्याच्यावरती हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. दिवसाढवळा झालेल्या या घटनेमुळे राजधानीतील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. दिवसाढवळ्या झालेल्या एटीएम चोरीची घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. आपण बघताय कशा तऱ्हेनं बाईक सवार हे लुटेरे आहेत की जे आलेले आहेत. व्हॅनमधून 1.5 कोटी रुपयांची रोकड त्यांनी लंपास केली आहे. बघूयात कशा तऱ्हेनं त्यांनी व्हॅनमधून हे पैसे चोरून नेले. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.